नमस्कार सत्कार मित्रांनो, हा इथे एक आपण आज शिवार फेरी करण्यासाठी आलो आहोत. चेरी टोमॅटो, चेरी टोमॅटो कोणतं काय आहे, कोणतं फळ आहे? टोमॅटो, चेरी टोमॅटो, चेरी टोमॅटो. हा चेरी टोमॅटोचा प्लॉट आहे, छान मांडव केलेला, ह्याला खूप सुंदर असं हे मॉडेल उभा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी असं करावं. खूप सुंदर टोमॅटो आलेले आहेत इथे. हे टोमॅटो आणि दोडका आहे, गोसावळ दिसतंय. हे इथे भाज्या ठेवलेल्या आहेत, पत्ताकोबी, फुलकोबी, बीट, गोसावळे. गोसावळ्याचा वेल आहेत, मांडव केलेला छान. याला इथे आच्छादन करून तोंडल्याचे वेल लावले होते, ते आता वाढलेले आहेत वेल. पण खूप आच्छादन, किती आच्छादन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे जमीन वाळत नाही आहे. पाणी इथे दिलेलं आहे, ते महिना महिना पाणी शेताला द्यावं लागत नाही आहे. तसेच गांडूळाची संख्या वाढते, जे पक्षी गांडूळ खातात ते खाऊ शकत नाही त्या आच्छादनामुळे, त्यांना लपायला जागा भेटते. हा इथे हा वेल आहे, कोंडल्याचा वेल आहे. खूप छान असं आच्छादन केलेलं आहे इथे. सर्व कास्ट आच्छादन छान केलेलं आहे इथे. 65 शेतामधले जे राहिलेलं मटेरियल आहेत सगळं, चोथा, पाला, पाचोळा, सर्व असंच केलेलं आहे. हा बाजूलाच प्लॉट तुम्ही बघू शकता, हा रासायनिकचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये सर्व जमीन पांढरी शुभ्र झालेलं आहे. ही रासायनिक शेतीचा हा दुष्परिणाम आहे. इकडे हे असेच जमीन इथे आहे, इथे पाहू शकता तुम्ही, काहीच पांढरं झालेलं नाही. ही नैसर्गिक शेती आहे. हा जीवामृतचा कमाल आहे. खूप छान सुंदर असा प्लॉट आहे हा. छान कांदा आला हा नैसर्गिक मधील, सुंदर असं छान. इथे मका पण लावलेले आहे पक्षी थांबे म्हणून. बाजूला लगेच इथे हा रासायनिक शेतीमधला ऊस आहे. तुम्ही बघू शकता जमीन आत्ताच पांढरी खूप झालेला आहे. आपले शेतकरी मित्रांना कधी समजणार रासायनिक शेती बंद करायची आणि याच पद्धतीची नैसर्गिक शेती करायची. असेच इकडे बघू शकता तुम्ही, कधी पाहिलाय का असा फ्लॉवर, फुलकोबी हा नैसर्गिक आहे, कोणतंही औषध मारलेलं नाही याला. इकडे हा टोमॅटोचा प्लॉट आहे. पैसे बरं आहे का? टोमॅटो काढा आले का आता? काय काढायला आले? इथे हा तो टोमॅटो काढायला आलेला संपलाय तो. आता हा इथे नवीन बांधलेला आहे. आता ह्याचे फळ पिका येतील टोमॅटोची. आच्छादन खूप छान केलेलं आहे इथे. आता आच्छादन तुम्ही बघू शकता, कास्ट आच्छादन किती केलेलं आहे, 65 छानपैकी. इथला हा पालक काढून घेतलेला आहे, इथली भाजी काढून इथे रोटावेटर मारून ठेवलेला आहे. ही आता इथे मेथी काढायला आलेले आहे, छान आलेले आहे मेथीचा प्लॉट. इथला हा भाजीपाला काढून घेतलेला आहे.
हे पालकचे भाजी आहे, त्याला बीज यायला लागलेलं आहे म्हणून ठेवलेलं आहे बियाण्यासाठी। पालक छान भाजी ची भाजी चव छान असते पालकच्या। हे काय आहे ओळखत नाही ते कोणते भाजी आहे।